फॅक्ट्स मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, पेट्रोल तेल दूध वितरण टँकर गोलच का आहेत, आयताकृती किंवा चौकोनी का नाहीत? आता गोल टँकरचा वापर सर्व प्रकारच्या द्रव्यांच्या वाहतुकीसाठी केला जातो, परंतु पेट्रोलियम उत्पादनाच्या वितरणासाठी गोल टँकरच आहेत. प्रश्न असा आहे की द्रव वितरणासाठी टँकर गोल का बांधले जातात, चौरस का नाहीत? जेव्हा टँकर आयताकृती असेल तर तेव्हा त्यात मोठ्या प्रमाणात द्रव भरता येईल, असा पण प्रश्न आला असेल. पेट्रोलियम पदार्थाच्या वाहतूक करणाऱ्या इंधन वितरण ट्रकचा इतिहास पाहूया. पेट्रोलियम पदार्थाच्या वाहतुकीसाठी प्रथम घोड्याने काढलेली वाहने वापरली गेली. 1880 घोड्यावर टँक बांधून वाहतूक सुरू करण्यात आली. असे केल्याने कमी वेळात चांगले परिणाम मिळाले. पेट्रोलियमचे वाहतूक करणारा जगातील पहिला टँकर 1905 स्टँडर्ड ऑइल नावाच्या अँग्लो अमेरिकन कंपनीने बांधला होता. पेट्रोलियम पदार्थ किंवा द्रव वाहून नेण्यासाठी टँकर गोल का असतात याचं कारण आपण आत्ता पाहूया. द्रवांच्या वाहतुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या टँकरांचा गोलाकार होण्यामागचे वैज्ञानिक कारण आहेत. जेव्हा आपण कोणत्याही ठिकाणी द्रव पदार्थ समर्पण करतो तेव्हा द्रव आत दाब त्या वस्तूच्या कोपऱ्यात दबाव निर्माण करतो. हेच कारण आहे की टँकर आयताकृती बनवला जात नाही, कारण जर टँकर आयताकृती बनवला गेला तर त्याचे आयुष्य खूप कमी असेल. पेट्रोलियम उत्पादनाच्या दबावामुळे त्याचे कोपरे तुटतील. दुसरीकडे गोल टँकरमध्ये कोपरे नाहीत, त्यामुळे दबावामुळे तेलाची गळती होण्याची शक्यता नाही. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा.